नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनी, मी अगदी पहिल्यापासून सांगून राहिलो की शेतकऱ्यांच्या शेतातील खेड्यापाड्यातील जी काही कामं होतात ती अतिशय सबस्टँडर्ड असतात, त्याच्यावर कुणाचे सुपरविजन नसते, त्यामुळे लहान लहान हवा पाण्यात लाईनी पडतात, कोसळतात आणि खेड्यापाड्यात त्यामुळे ब्रेकडाऊन जास्त होते आणि अपघातही जास्त होतात. पहा, याच अनुषंगाने ही जी माझ्याकडे पोस्ट आली, फोटो आले, ती मी आपल्याला दाखवत आहे. पहा, आणि यामध्ये जे काही जाणकारांची मतं आहेत याच्यामध्ये जे मत आहे, दिस इज कॉन्ट्रॅक्टर्स वर्क, नो स्टोन्स व्हाईल इरेक्टिंग पोस्ट, ओनली सॉइल, सम डॉग होल्स जस्ट अबव पोल साईज अँड इन्सर्ट पोस्ट इन इट, पुअर फिक्सिंग, अगेन सुपरविजन हो विल सुपरवाईज. म्हणजेच आमच्या मित्राचं म्हणणं पडलं की जी काही कामं झाली आहेत त्यावर बिलकुल सुपरविजन नव्हतं. दुसऱ्या मित्राचं म्हणणं पडलं, सदर पोल फक्त जमिनी प्रॉपर साईज खड्डा न करता इरेक्ट केला असावा, तसेच बेस पॅडिंग नाही, कॉन्क्रीटिंग नाही, मफिंग नाही, इत्यादी इत्यादी. हे आमच्या दोन मित्राची म्हणणं पडलं. आता मी माझं म्हणणं सविस्तर मांडतो आहे. पहा, म्हैसांगमधील श्री प्रमोद भाऊ इंगळे, छोटू भाऊ पिंपळे तथा चेतन भाऊ बाबूकर यांनी मला दिनांक 10 एप्रिल 2023 रात्री 11:30 फोन करून म्हैसांगमधील बस स्टँडजवळ इरम किमचा फोन भुकल्यामुळे झाडामध्ये पार्किंग होम स्टेबल बद्दल कळवले आहे. पहा मंडळी, झाडामध्ये पार्किंग होऊन राहिलं होतं कंडक्टर झाडाच्या फांद्या लागल्यामुळे, तरी आज दिनांक 11 एप्रिलला सदरपूर ट्रॅक्टरने सरळ केला. अन्यथा त्या ठिकाणी तार तुटून अघटित घटना घडली असती. यावेळी गावातील श्री प्रमोद भाऊ इंगळे, छोटू पिंपळे, श्री भाऊ लिमये, श्री पवन भांडे यांचे खूप सहकार्य मिळाले. या ट्रॅक्टरची मुलाची मदत सदर श्री सोपान गहू यांच्या मिळाली. तसेच सर्वांचे मनापूर्वक आभार. प्रकाश तीर्थकार, वीज कर्मचारी, म्हैसांग. पहा मंडळी, हा जो वीज कर्मचारी आहे याला हे सबस्टँडर्ड काम दुरुस्त करण्यासाठी तात्पुरतं पहा केवढी सर्कस यात्रा करावी लागली. कशामुळे? पहा पहा पहा, हा जे काम आहे, पहा 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 पहा, या ठिकाणी कुठलंही इंजिनिअरिंगचं सुपरविजन नाही आणि जे काही रिएरेक्शन करावं लागून राहिलं आहे त्या परिस्थितीमध्ये या लाईन स्थापना करावं लागलं, त्याला मला दोष देता येणार नाही. कारण आज सध्या करोना अटॅकचा पिरियड आहे आणि त्यामुळे यावर जास्त भाष्य करता येणार नाही. आता हा दुसरा फोटो पहा पहा, हा दुसरा फोटो पहा 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 पहा, कशी सर्कस करावी लागून राहिली आहे. फक्त महावितरणचा एक कर्मचारी आणि गावातली माणसं, पहा केवढी मोठी कसरत आहे, पहा केवढी मोठी कसरत आहे. आता दुसरं एबरा एबरा पहा मंडळी, हा जो पोल आहे, हे बघा हे झाड आहे, हा पोल झाडामध्ये घुसला का घुसला? तर एकतर हा 1/6 पोल आहे, गाडला नसावा, आणि पोल गाडताना सिमेंट कॉन्क्रीट बेस्ट पेडिंग तर नाहीच, पण कमीत कमी 1/6 पोल आहेत, खड्डा खोदून त्यामध्ये मुरूम माती दगड याचं धुम्मस करायला पाहिजे. केली अहो साधी गोष्ट, शेतकरीसुद्धा बल्ली गाडताना दर करतो आणि त्यात माती धुम्मस करत असतो, त्याच्याजवळ जी काही संबल किंवा कुसला असेल त्याने. जे शेतकऱ्याला समजतं ते आपल्या लोकांना काम करताना का समजू नये. आणि या खांबावर पहा किती वेल चढले, झाडाचं क्लिअरन्स पहा. आणि सांगा मंडळी, जर
हवा सुटली तर फांद्या या तारांना एलुंकी लागून स्पार्किंग नाही होणार तर काय होईल, स्पार्किंग नाही होणार तर काय होईल, या मेंटेनन्सला आपण काय म्हणावं? आणि असे युरेक्शन करणारे लोक कोण आहेत, त्यांच्यावर सुपरविजन का नाही, आणि अशी मृत्यूचे सापळे करून काय मिळतं? मंडळी हे बरोबर नाही, बरोबर नाही. कमीत कमी आपण जे काम करतो त्या कामामुळे इतरांचे जीव जातील ही विजन काम करणाऱ्याने ठेवायला नको का? नुसतं बिल मिळणे, पैसा मिळणे हा काही जीवन हेतू नसतो. सर्व्हिस द्यायची, चांगली द्यायची. आणि माझी सर्व साहेब लोकांना विनंती की त्यांनी कृपया कामावर सुपरविजन करत जा. कारण अगदी साधं तत्व आहे, घरात जर माजरीचं अस्तित्व नसेल तर उंदीर वाचेल तेवढ्या उड्या मारतात, नुकसान करतात. साहेबाची एक साईटवरची व्हिजूसुद्धा काम करणाऱ्याला धाक उत्पन्न करते, कामाची क्वालिटी सुधारते. पहा मंडळी, जास्त बोललो असेल तर माफ करा, पण सबस्टँडर्ड कामं करून वीज अपघात करू नका, ब्रेकडाऊन वाढवू नका, ही नम्र विनंती. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा यात लक्ष घालणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य इन्स्पेक्शन विंग यांनीसुद्धा अशा गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. पूर्ण इन्स्पेक्शन केल्याशिवाय, सुपरविजन केल्याशिवाय वास्तविक पाहता बिल रेकॉर्डच व्हायला नको. अशी कामं म्हणजे मानवी लाईफला धोका आहे आणि ही राष्ट्राची फार मोठं नुकसान आहे. साधन सामुग्रीचं नुकसान आहे, मॅन पॉवरचं नुकसान आहे. मंडळी लोक साध्या थोड्या फायद्यासाठी एवढं देशाचं नुकसान करू नका, मानवजातीचं नुकसान करू नका. थँक्यू, नमस्कार. माय सेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड स्टिपेंडी नंबरसाठी आणि नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली डू स्टँडर्ड वर्क. जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा, देशाचं नुकसान वाचवा. थँक्यू.